डोंगर कोसळलं असेल, पण जा एवढंच सांगेन की स्वर्गात जाताना अक्षरशः देवांनीही त्यांचं स्वागत अगदी दमदार केलं असेल. मित्रांनो, स्वर्गवासी सुधीर कळिंगन आपल्यातून जेव्हा गेले तेव्हा कोकणच्या दशावताराची बरीच मोठी हानी झाली. अक्षरशः प्रत्येकाच्या म्हणजे कोकणी माणसाच्या प्रत्येकाच्या मनाला अगदी दुःख देणारी ही घटना झाली. अनपेक्षितपणे ही घटना घडली. बऱ्याच लोकांनी आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला. दशावताराचे बुवा श्री मयूर गवळी यांनी भावांतरीचे हळवे हे लंगार गीत गाऊन अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य मिळवलं. त्याचप्रमाणे सुधीरजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी आताही एक लंगार गीत म्हटलं आहे, ते सुद्धा त्यांच्यापरीने त्यांनी त्यांना श्रद्धांजली दिली आहे. कोकण ही कलाकारांची भूमी आहे ती काय सांगायला नको. त्याच कोकणातल्या कुडाळ तालुक्यातील नेरूळ गावातील साईगाव या गावी आलो आहोत. त्या कलाकाराने जे काही केलं आहे, जे काही सुधीरजींना किंवा लता दिदींना जी काही श्रद्धांजली वाहिली आहे ती अगदी अप्रतिम आहे. याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा कुडाळ तालुक्यातील नेरूर या गावी आहे. मित्रांनो, सुधीरजी गेले अगदी अक्षरशः मनाला भावणारी ही गोष्ट, अनपेक्षित घटना. आणि या अनपेक्षित घटनेमुळे आपल्या दशावतारातील कलाकारांचं किंवा कोकणचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. कारण संस्कृत भाषेवर प्रभुत्व आणि कोकणातील लोकांनी त्यांना अक्षरशः लोकराजा ही उपाधी दिली होती, आज आपल्यात ते नाही आहे. मी आलो आहे नेरूळमध्ये आणि आपला मित्र आहे हर्षद प्रमोद मेस्त्री याने जे काही आपल्या परीने सुधीरजींना जी श्रद्धांजली वाहिली आहे, कशा पद्धतीने वाहिली आहे, तो काय करतो, हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हा आहे आपला मित्र हर्षद प्रमोद मेस्त्री. नमस्कार हर्षद, खूप खूप स्वागत आहे तुझं आपल्या या स्वर्गीय कोकण चॅनलवरती. धन्यवाद. तुझं संपूर्ण नाव आणि गावाचं नाव आणि तू काय करतोस, तुझं शिक्षण किती झालं ते सांग. नमस्कार, माझं नाव हर्षद प्रमोद मिस्त्री, मी कुडाळ शहरातून नेरूर या गावातून आहे. आता लास्ट इयर करतो ओरोस कॉलेजमधून. तुझ्याकडे एक भारीपैकी कला आहे जी आहे स्टोन आर्ट. त्या स्टोन आर्टची सुरुवात कशी काय झाली? जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा बसून बसून घरी कंटाळा जायचा, म्हटलं काहीतरी वेगळं करूया म्हणून म्हटलं स्टोन वर्क आपण करू. मग पहिल्यांदाच मी लव्ह बर्ड म्हणून पक्षी असतो त्याचं पेंटिंग केलेलं आणि ते एका घरट्यात वगैरे लावून त्याचे फोटो वगैरे शूट केले आणि त्याला पण असा चांगला प्रतिसाद आला मला. मग त्यानंतर मी म्हटलं काहीतरी अशा तर आपण काहीतरी वेगवेगळं करत पुढे जाऊ. मग त्यानंतर मी बरेच असे मूर्त्या किंवा काय काय करत गेलो आणि सध्या इंस्टाला जो फेमस आहे खॉबी म्हणून त्याचं पण एक पेंटिंग केलं मी. ओके, ते आता आपण बघणारच आहोत. आणि आपल्यात आता सुधीरजी नाही आहेत, त्यांच्यासाठी तू त्या स्टोन आर्टशिवाय वेगळं एक काहीतरी कन्सेप्ट केलं, ते सुचलं कसं? म्हटलं सगळ्यांनी आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली देत होते आणि ते पण आमच्या खूप जवळचे होते सुधीर काका, तर म्हटलं आपण काहीतरी वेगळं करूया. म्हटलं पानावर पेंटिंग करायचं, पण म्हटलं कोणतं पान घ्यायचं ज्यावर आपण पेंटिंग करू शकतो किंवा ते टिकेल. मग असा अंदाज लावला तर म्हटलं पिंपळाच्या पानावर म्हणजे बऱ्यापैकी टिकू शकतं म्हणून त्याच्यावर पेंटिंग करण्याचा प्रयत्न केला मी. ओके, सो आता आपण ते पेंटिंग बघूया पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला समजेल हर्षदची कला काय आहे. आणि अगदी मनापासून रेखाटलेलं हे चित्र, म्हणजे मी अगदी अक्षरशः हातात घेतलं तो, म्हणजे तो फील भारीच होता माझ्यासाठी. सो आता आपण ते पेंटिंग बघूया. तर याने या बॉक्समध्ये ना पेंटिंग करून ठेवलं आहे, तर आता आपल्यासाठी दाखवतो आहे. येस,
माझ्या आता अंगावर नाही काट येईल. मित्रांनो, हे आहे लोकरत्न, ज्या लोकराजा, ज्यांना लोकराजा ही प्रेक्षकांनी उपाधी दिली, तेच सुधीर कळिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या हर्षदने अशा प्रकारचं पेंटिंग केलं आहे. इतकं जबरदस्त केलं आहे आणि म्हणजे हातात घेतल्यावर ते भावना अक्षरशः व्यक्त होतात आणि खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर दुसरं कुठचं आहे, लता दिदी आहेत केलं, येस. आणि हे पिंपळाच्या पानावरचं पेंटिंग आहे, पिंपळाच्या पानावरचं लता दिदींचं आणि सुधीरजी कळिंगण यांचं हे पेंटिंग खूप छान, म्हणजे अप्रतिम काहीतरी. म्हणजे अक्षरशः मी म्हणेन की कोकणामध्ये कलाकारांची काही कमी नाही आहे, त्यातील तू एक वेगळेपण जपलंस. खूप खूप तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि एकदम भारी वाटलं. आता पण वळणार आहोत ज्या तू स्टोन आर्ट जे केलं आहे त्याच्याकडे. तर स्टोन आर्ट बघण्यापूर्वी मगाशी आपल्या बोलण्यातून काही किस्से समोर आले आहेत, म्हणजे अविस्मरणीय किस्से, ते आता आपण ऐकणार आहोत. आपल्या भारतीय क्रिकेटर केदार जाधव, बरोबर ना, यांचं पण पेंटिंग चालू आहे, यांचं पण पेंटिंग चालू आहे स्टोन आर्टवरती, म्हणजे दगडावरती. आणि त्यांचं पेंटिंग करण्यामागचं कारण काय? माझा एक मित्र आहे जगदीश वर्दे म्हणून, ते पण खूप भारी क्रिकेटर आहे. त्यांच्या इथं कुडाळला पण अकॅडमी आहे, क्रिकेट अकॅडमी. तर त्यांच्याशी पण आमचं म्हणजे भेट झाली त्यांची माझी. मी पण याआधी क्लेवर्क केलेलं तेव्हा त्यांची कमेंट वगैरे होती मला, मग त्याच्यानंतर आमचं योगायोगाने भेटणं पण झालं. आणि त्यानंतर बोलण्यातून असा दिसून आलं की त्यांचे जवळचे मित्र म्हणजे केदार सर. तर केदार सर मग ते मला म्हणायला लागले जगदीश जाधव वगैरे की त्यांचं एखादा पेंटिंग कर, मग आपण त्याच्यावरून पोचू शकतो. मग आमचं त्या विषयावर बोलणं झालं आणि मी आता कामाला पण ते घेतलं आहे आणि ते आता लवकरच आम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवणार आहोत. ओके. आणि त्याच्यानंतर अजून एक किस्सा सांगितलास, अजित कडकडेंचा. हां, तो कडकडे सरांची एक शिष्य आहे. तर त्यांचा पण मला हे पेंटिंग बघून मेसेज आला की असं असं सरांचं एखादं पेंटिंग बनव जे आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकतो. मग त्या पण कामाला मी आता लवकरच लागणार आहे आणि ते पण मी पूर्ण करून त्यांच्यापर्यंत पोचवणार आहे. तुझं हे काम हर्षद, मला असं म्हणायचं की तुझं हे काम जे आहे ते अशा लोकांपर्यंत पोचणं हे आपल्या कोकणसाठी आणि खास करून तुझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मला सांग, तुझं घरचं काम ही कला आणि आताच रिसेंट तुझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे बऱ्यापैकी, आणि हे सगळं कसं काय मॅनेज केलंस? कारण खूप कष्टाचं काम आहे आणि सगळं मॅनेज करणं खूप जिकिरीचं होत असेल, ते कसं काय मॅनेज केलंस? पहिलं म्हणायचं तर फॅमिली सपोर्ट खूप छान आहे, या सगळ्यासाठी मला ते वेळ देतात की हे कर तू असं कर. आणि यात जास्त मेहनत माझ्यापेक्षा घेत आहेत ते माझे 3 मित्र आहेत, अतुल बांबुळकर, ललित लोहार आणि प्रथमेश तेजम म्हणून. तर या तिघांची पण मेहनत खूप असते. म्हणजे जर मी म्हटलं की बाबा आज व्हिडिओ नको करूया तरी ते जबरदस्ती आज करूयात आपण, आज आम्हाला वेळ आहे तर आज करूनच टाकू. आणि काय काय नवीन नवीन ते म्हणजे हे जे करायचं म्हणजे काही करायचं म्हटलं की ते आधी म्हणणार की असं असं करूया आपण, हे त्यांचं प्लॅनिंग असतं. फक्त त्यांना एक काम करून देतो आणि माझे व्हिडिओ ते. ओके. सो दर्या दिलाचे तुला मित्र मिळालेले आहेत, म्हणजे खूप संधीचं सोनं कर असं मी म्हणेन. नाही, त्यांच्यामुळेच हे सगळं आहे आणि खूप त्यांच्यामुळेच म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हटली सपोर्ट पाहिजे. हा, सपोर्ट लागतो आणि तो खूप छान देत आहे फॅमिली आणि हे 3 मित्र. ओके. सो खूप खूप धन्यवाद हर्षद तुझ्या पुढील वाटचालीसाठी, आपल्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, हर्षदला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल आणि जर तुम्हाला त्याच्याकडून क्ले आर्ट म्हणा किंवा स्टोन आर्ट म्हणा हे जर तुम्हाला करून घ्यायचं असेल ॲज अ कॉस्ट देऊन किंवा कॉस्ट पे करून, काही कॉस्ट तुम्हाला पे करावी लागेल, त्यांची कला आहे आणि या कलेचा आदर म्हणून एक ठराविक कॉस्ट तुम्हाला पे करून तुम्ही तुमचा स्टोन आर्ट किंवा क्ले आर्ट बनवून घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा आय डी दिलेला आहे हर्षदचा, त्याला फॉलो करा आणि त्याच्याशी संपर्क करा. तर आता आपण त्याने जे केलेले आहेत स्टोन आर्ट ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, हर्षदच्या ज्या स्टोन आर्टपासून सुरुवात झाली तो स्टोन आर्ट आपण पहिल्यांदा पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याने जे बनवलेले स्टोन आर्ट आहे ते पाहणार आहोत. यस, ही माझी सुरुवात होती. जेव्हा स्टोन वर्कची जेव्हा आयडिया माझ्या डोक्यात आली तेव्हा सुरुवातीला मी हे पेंटिंग बनवलेलं लव बर्ड म्हणून. येस, मस्त, खतरनाक सेप, म्हणजे जबरदस्त आहे. सेपनुसार हे बनवणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर आपण इकडे ना असे एका लाईनमध्ये हे सर्व लावलेले आहेत, ते एकदम जवळून पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे जे आहेत
स्टोन आर्ट जे हर्षद ने बनवलेले आहेत ते आता आपण बघतो एक एक करून। अशा प्रकारे फावल्या वेळेत म्हणजे घरचं काम सांभाळून त्याच्यानंतर आपली कला जोपासत हे जे काम केलेलं आहे हा बेडूक तर एकदम रियल। आपली कला जोपासण्याचा तो प्रयत्न करतो आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे जगासमोर यावं यासाठी छोटासा एक प्रयत्न आहे। व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आपला कोकणातला मुलगा असं काहीतरी वेगळं करतो आहे हे जबरदस्त आहे। खॉबी ना काय खॉबी हां म्हणजे बिन बोलता फेमस तो हे कसं सुचलं? हे म्हणजे काय झालं की म्हटलं सध्या फेमस तो आहे मग त्याच्या दृष्टीने म्हणजे त्याचा एखादा असा फेमस व्यक्तीचं आपण जर पेंटिंग केलं तर आपण फेमस होऊ या दृष्टिकोनातून ते मी करत होतो। आणि म्हटलं आता केलंय तर म्हटलं एका स्टोनवर न करता ते चार स्टोन मी यूज केले त्यात। म्हटलं डोकीसाठी कानांसाठी वेगळे दोन आणि बॉडीसाठी। हातात घे ना जरा एकदम क्लोजअप। हा तर यासाठी मी चार स्टोन यूज केले एकदम मित्रांनो पेंटिंग त्याच्याकडे ऍक्च्युअली त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरच असं आहे आता बरं। हा हे चार स्टोन मी यूज केले आहेत एक बॉडीसाठी डोकीसाठी आणि कानांसाठी। तर मग मी ते एमसीलनेच जरा फिट केले त्यांना। ओके ओके नाही पण ते त्या शेपमधले शोधणं म्हणजे ती तुझी कलाकाराची नजर ही महत्वाची आहे कारण तू काय करणार आहेस त्याच्यानंतर तुला कसा दगड पाहिजे ते शोधणं हे खूप बराच वेळ लागतो। बघा मित्रांनो अगदी भारी प्रश्न मस्त मला आवडला। हा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठचा स्टोन आर्ट आवडला तो तुम्ही कमेंट्स करून सांगा। कोल्हा काढला गोयेतनं बाहेर आल्यासारखा असं मस्त पैकी आणि हे बेबी कॅट रिअल वाटतं तरी ठेवलं मस्त हे पण भारी। आणि हा शेवटचा माशाचा बनवलाय। अर्शद मला सांग या व्यतिरिक्त तू काय करतोस? मी सिंगिंग पण करतो ओके हो कार्यक्रम वगैरे बरेच असतात। एक संधी तुझी हुकली कॉलमुळे संधी हुकली। मित्रांनो जो नंबर दिलेला आहे ना किस्सा सांग ना। गंमत अशी झाली की जो नंबर बंद होता तो मी त्यांना देऊन आलो आणि चालू नंबर माझ्याचकडे राहिला आणि जेव्हा माझा मित्र तिकडे गेला जेव्हा फायनल जेव्हा ऑडिशन होतं मीन्स जेव्हा शो जेव्हा सुरू होणार होता तेव्हा जेव्हा मित्र माझा तिकडे पोचला तेव्हा त्याला विचारायला लागलं की बाबा तू मिस्त्री का नाही आला त्याला आम्ही कॉल करतो इथं लागत नाही। तर त्याने नंतर मला कॉल केला की बाबा असा असा विषय झाला तर तुझं सिलेक्शन झालेलं आणि तू आता 2-3 तास देऊ शकतोस का म्हणलं। अरे वा म्हटलं गावाहून मुंबईत जाणं कठीण होतं आमचं तर म्हटलं आता नेक्स्ट टाइम बघू। येस येस नेक्स्ट टाइम काहीतरी मोठा धमाका होणार असेल म्हणून ती कदाचित संधी हुकली असेल असंही असू शकतं। पुन्हा एकदा जाता जाता एकदा दाखव आपल्या फॅमिली मेंबरना हे बघा मित्रांनो म्हणजे फीलच भारी आहे। हे काम सामान्य नाही आहे आणि याच्या कलेतून हे जे काय साकारलं आहे हे जरी तुला ते काहीतरी शुल्लक गोष्ट वाटत असेल पण तसं नाही आहे खूप आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ही जी कला आहे तू पुढे कंटिन्यू करावी। हर्षदने जे काही केलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे सामान्य गोष्ट नाही आहे कारण तुम्ही जर प्रत्यक्ष येऊन त्याला भेटलात किंवा ते जे आर्ट आहे ते बघितलं कारण कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघताना थोडं इकडे तिकडे होऊ शकतं पण प्रत्यक्ष जेव्हा आपण बघतो ते मी पान जेव्हा हातात घेतलं ना तर इतकं मनाला भारी फील झालं ते अक्षरशः वाईट वाटलं त्या गोष्टीचं। हेच सुधीरजींनी कमवलं कारण त्यांच्या प्रेतयात्रेला अक्षरशः जबरदस्त गर्दी होती। जो आपला जनसमुदाय जो मिळवला जे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज कुठेतरी मनाला दुःख होत आहे। तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की जरी ते आपल्यात आज नसले तरी कोकणात म्हणा किंवा यांच्या नेरूळ गावात म्हणा दुःखाचा डोंगर कोसळला असेल पण एवढंच सांगेन की स्वर्गात जाताना अक्षरशः देवांनीही त्यांचं स्वागत अगदी दमदार केलं असेल। सो खूप खूप धन्यवाद हर्षद तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो। मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बाजूची बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील। सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत प्रवास कधीही संपत नसतो आपण मात्र थांबायचं नसतं। थँक्यू।